हेलो फ्रेंड्स, वेलकम टू जोस किचन मराठी रेसिपीज। तर आज अपन बनवणार आहे खूपच यमी असा व्हाईट सॉस, तो पण गव्हाच्या पिठापासून, जो तुम्ही चपाती सोबत खाऊ शकता, ब्रेड सोबत खाऊ शकता, इवन पास्ता मध्ये पण आहे टॉपिंग म्हणून यूज करू शकता। तर बघूया रेसिपी, आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ पसंद आला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि तुमचे व्हॅल्युएबल कमेंट्स नक्की द्या। तर चला स्टार्ट करूया। तर सर्वप्रथम आपण एका कढईमध्ये 2 ते 3 चम्मच साजूक तूप जे आहे ते गरम करून घेऊया। आपण यात चीज वगैरे काहीही वापरणार नाही आहे। सगळे जे पण इन्ग्रेडियंट्स आहे ते आपल्या घरात असणारे इन्ग्रेडियंट्स आपण यूज करणार आहे। आता तूप गरम झाल्यावर यामध्ये आपण 2 चम्मच गव्हाचं पीठ घालूया आणि गव्हाचं पीठ थोडंसं ब्राऊन कलर होईपर्यंत चांगलं खरपूस भाजून घेऊया। ब्राऊन कलर आलाय आता पीठाला, आपल्याला मंद आचेवर हे चांगलं व्यवस्थित भाजून घ्यायचंय। आता आपण यामध्ये ऍड करणार आहोत 1 कप जे फुल फॅट क्रीम आहे, म्हणजे दुधाची साय जी आहे ती मी जवळपास 3 ते 4 दिवस जमा करून ठेवली आहे। तर घरातल्या दुधावर जी येणारी साय आहे तीच आपण यात यूज केली आहे। जवळपास 1 कप एवढी साय मी यात वापरलेली आहे। जितकी जास्त साय वापराल तेवढं जास्त क्रीमी टेक्स्चर नक्कीच येईल। मग याच्यानंतर आपण हळूहळू याच्यामध्ये दूध ॲड करणार आहे। जवळपास 1 कप दूध आपण याच्यामध्ये ॲड करणार आहे। थोडं थोडं करून तुम्हाला दूध ॲड करायचं आहे आणि हळूहळू त्याला हलवतसुद्धा राहायचं आहे, जेणेकरून याच्यामध्ये गुठळ्या होणार नाहीत। तर बघा 1 ते 2 मिनिटांमध्येच हे जे व्हाईट सॉस आहे आपला शिजून जातो। थोडं थोडं दूध यामध्ये ॲड करूया आपण, जेणेकरून याची जी कन्सिस्टन्सी आहे ती मेंटेन राहील। तर बघा आपला सॉस किती छान तयार झालाय, कलर सुद्धा किती सुंदर आलाय। 2 ते 3 मिनिटातच हा सॉस रेडी होतो। हा तर आपला सॉस रेडी झालाय, आपण याला गाळून घेऊया। एका गाळणीने आपण हा सॉस गाळून घेऊ, जेणेकरून जे आपलं टेक्स्चर आहे टेक्स्चर स्मूथ येईल। आता याच्यामध्ये तुम्ही आवश्यकतेनुसार मीठ ॲड करा, जर तुम्हाला आवडत असेल तर जे व्हाईट पेपर मिरे आहेत, पांढऱ्या मिऱ्यांचा पूड पण आपण तुम्ही टाकू शकता किंवा काळी मिरीसुद्धा यूज करू शकता। तर एन्जॉय करा व्हाईट सॉस। थँक्स फॉर वॉचिंग।